कर्नाटकमध्ये काल विधानसभेमध्ये एक ठराव मंजूर झालेला आहे ज्या ठरावावरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप पडसाद उमटत आहेत आणि आज या सगळ्या संदर्भात सीमा भागातले खासदार आणि राज्य सरकारनं जी या संदर्भात एक त समिती नेमलेली आहे त्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने आत्ता माझ्यासोबत आहेत आज त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे संसदेमधल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झालेली आहे आणि दोन तीन विषय या भेटीमध्ये त्यांनी मांडलेले आहेत पंतप्रधानांची आज भेट झाली आणि काल जो कर्नाटक सरकारनं ठराव केला त्याचा सुद्धा उल्लेख तुम्ही त्यांच्यासोबत दिलेल्या निवेदनात केलेला आहे काय नेमकी आपली मागणी आहे पंतप्रधानांच्याकडे सन्मान्य पंतप्रधान महोदयांना आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी दिन म्हणून आज देश त्या ठिकाणी साजरा करतो प्रधानमंत्री महोदयांना कृषी क्षेत्रातल्या माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्यांच्या बाबतीतलं निवेदन द्यायचं होतं आणि त्याचबरोबर एक महत्वपूर्ण विषय जो आता सीमा भागातला चिघळत चालला आहे संदर्भात प्रधानमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज मी मुद्दामून त्यांची भेट मागितली होती आणि मला अतिशय त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं नेमकी काय परिस्थिती आहे सीमा भागातल्या सीमावासीयांची काय नेमकी मनस्थिती आहे ह्या सगळ्या बाबतीतलं सन्मान्य प्रधानमंत्र्यांनी त्याच्या बाबतीतलं सविस्तर वृत्तांत ऐकून घेतलं मी त्यांच्या कानावर होत असलेली राजकीय परिस्थितीसुद्धा होत असलेली स्टेटमेंट्स याच्या बाबतीतही कानावर काही गोष्टी घातल्या मागच्या आठवड्यातच सन्मान्य अमितजी शहाच्या बरोबर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक उच्चस्तरीय होऊन सुद्धा खालच्या स्तरावर स्टेटमेंट्स काही थांबत नाहीत आणि काल तर विधानसभेमध्ये त्याच्या बाबतीतली वाच्यता झाली हेही मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यामुळे सीमाभागातल्या असणाऱ्या लोकांच्या मध्ये एक मनामध्ये भयभीत असणारं वातावरण त्यामध्ये या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्र्यांनीसुद्धा तशा पद्धतीच्या सूचना सन्मान्य मुख्यमंत्र्यांना द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रातला जो सीमावासीय त्या ठिकाणी आहे कर्नाटक भागामध्ये राहणारा त्याच्या मनावर कुठल्याही पद्धतीचं दडपण येऊ नये विरोधक आता अशी मागणी करतायत की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा एक ठराव जो आहे तो मंजूर झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे गृहमंत्र्यांनी खरं तर शिष्टाई केल्यानंतर हे थांबणं आवश्यक होतं पण ते थांबताना दिसत नाहीये सरकार बोटचेपे धोरण स्वीकारत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाहीयेत अशा पद्धतीची टीका होती नाही मी स्वतः सरकारमधलाच एक घटक आहे आणि मी रोकटोक भूमिका पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे मी तंत्र उच्च तंत्र समितीचा त्या ठिकाणी तज्ज्ञ समितीचा अध्यक्ष असल्यामुळे त्या सगळ्या विषयाची गांभीरपूर्ण माहिती मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना वारंवार महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी दिली त्यांचा माझा संवाद बाबतीतला होतोय उपमुख्यमंत्री महोदयांशी माझा संवाद होतोय आणि त्यांनी सुद्धा शिष्टाई करणं म्हणजे काय आपल्याकडनं चुकू नये याची पहिल्यांदा एकदम वर्ण चर्चा गेल्यानंतर खाली आपल्याकडनं चूक होऊन प्रयत्न कुठलंही राज्य करत असतं त्यामुळे पहिली चूक महाराष्ट्राकडनं झालेली नाही आता तिकडचे असणारे मुख्यमंत्री बाकी सातत्यानं अशा पद्धतीच्या काही घोषणा काही लोकांच्या समोर बरं वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्या लोकांना या ठिकाणी लोकप्रियतेच्या अनुषंगानं बोलत असतील तर खरं तर ही न्यायप्रविष्ट बाब आहे कोर्टाच्या अखत्यारीत असणारा विषय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलीही जबाबदार मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची वेग स्टेटमेंट्स करणं योग्य नाही बाबतीत आम्ही अक्षरशः सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी असून महाराष्ट्रातले एक संघपणे केंद्र शासनाशी या ठिकाणी बोलत आहोत तुम्ही कर्नाटकमध्ये जाणार होतात तसं जाहीर झालेलं होतं पण तुम्ही जाऊ शकला नाहीत याचा पण उल्लेख तुम्ही पंतप्रधानांच्या भेटीत केलेला आहे मी पत्रामध्ये तसा निवेदनामध्ये उल्लेख केला आणि राजकीय परिस्थितीचा मी एक लोकप्रतिनिधी आहे सीमा भागामध्ये राहतो आमचं कायम येणं जाणं सीमा भागात येणं जाणं असतं आणि जर समजा ऑफिशियली कळवून सुद्धा कलेक्टर तिथले प्रशासकीय अधिकारी मला तिथं येण्यापासून रोखत असतील तिथं पोलीस बंदोबस्तच नव्हे तर आर्मी बोलून त्या ठिकाणी शक्तीप्रदर्शन या ठिकाणी फोर्सचं होत असेल तर निश्चितपणे सीमा भाग म्हणजे काय कुठंतरी पासपोर्ट घेऊन जाण्याचा भाग आहे का, का। देशामधल्या सीमा अखंड राहिल्या पाहिजेत देशातल्या बंधुभाव जपला पाहिजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असताना कुठेही अशा पद्धतीची अडचण येत नाही पण मी एक संसदेचा खासदार आहे आणि माझ्या बाबतीत हे जर घडत असेल तर तिथल्या सामान्य शिव सीमावासियांच्यावर काय अन्याय होत असेल याची एक लिटमस टेस्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघायला हरकत नाही आणि ह्या सगळ्या भावना मी सन्मान्य प्रधानमंत्र्यांना माझ्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी आहेत कधी नेमकं जाण्याचा आता पुढचा विचार आहे काय नाही मी असेल सन्मान्य दादा पाटील असेल आमच्या पार्टीचे नेते सन्मान्य शंभूराजे देसाई साहेब असतील आम्ही तिघही आता आमचं अधिवेशन आज संपलं सन्मान्य शंभूराजेंचा आणि चंद्रकांतदा अधिवेशन या ठिकाणी संपलं की आम्ही एक योग्य ती वेळ निवडून तिघही समन्वयानं त्या ठिकाणी सीमावासियांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जाणार आहोत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काही निवेदन जे आहेत पंतप्रधानांना दिलं हो आज राष्ट्रीय कृषी दिना मी ज्याचा उल्लेख आपल्यापाशी केला माझ्याकडे ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक पट्टा मोठ्या प्रमाणात आहे हवाई अंतराची एक जाचक अट केंद्र शासनाची असल्यामुळे पंधरा किलोमीटरच्या अंतरावर दुसरा कारखाना आपण या ठिकाणी होऊ शकत नाहीत त्यात किमान पंधरा किलोमीटरची अट राहावी अशा पद्धतीचं गाईडलाईन्स केंद्र शासनाच्या आहेत ती अटच मुळात काढून टाकावी अशा पद्धतीची मागणी मी खासदार म्हणून त्या ठिकाणी केले जेणेकरून कॉम्पिटिशन या ठिकाणी कारखानदारीमध्ये यावं आणि जो चांगला दर देईल तो कारखाना शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेल आज अपरिहार्य कारण असतो पंधरा किलोमीटरची अट असल्यामुळे ठराविकच कारखान्यांना त्या ठिकाणी ऊस घालण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही कमांड एरियामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तितके त्याच कारखान्यावर अवलंबून राहावं लागतं आता जर ती मुक्त अर्थव्यवस्था जर या ठिकाणी असेल तर त्या पद्धतीनं त्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरीसुद्धा इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यामुळे जास्तीचा फायदा काळामध्ये होऊ शकेल त्यामुळे आम्ही त्याच्या बाबतीत मागणी केली आहे त्याचबरोबर एफ आर पीची सुद्धा वाढ आता उत्पादन खर्चावर ज्या पद्धतीनं वाढ होते त्याच आधारे एफ आर पीवर सुद्धा थोडीशी वाढ व्हावी अशा पद्धतीची मागणी मी माझ्या पत्राद्वारे सन्मान्य प्रधानमंत्र्यांना कृषी दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलेली आहे हे होते खासदार धैर्यशील माने आणि कालच कर्नाटक विधानसभेमध्ये जो ठराव झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आज ते संसदेतल्या कार्यालयामध्ये पंतप्रधानांना भेटलेले आहेत आणि महाराष्ट्राचं जे गारणं आहे ते पंतप्रधानांनी तातडीनं ऐकावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा त्यांनी आपल्या निवेदनात केलेली आहे कॅमेरामॅन दीपक चौधरी सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट